नमस्कार शेतकरी बांधवांना, आज आपण नवीन विषय घेऊन आलो. कृत्रिम रेतन म्हणजे गाय लागवड करणे, ती आर्टिफिशियलरित्या म्हणजे कृत्रिमरित्या लागवड करणे. यासाठी आपल्याला लागणार आहे दमट पाणी, ती 37 अंश सेल्सिअस असलं पाहिजे आणि व्यवस्थित थंडरिंग करून शेतकऱ्यांमध्ये येणार नाही. यामुळे रिपीट होण्याचे चान्सेस कमी असतात. नंतर हाताला साबण लावून कुणाला हँडग्लोव्ज वापरण्याची सवय, तसे हँडग्लोव्ज वापरून रेक्टममध्ये हात टाकून काय असेल, मीस असेल, तसेच गर्भाशय धरावे. त्यानंतर व्यवस्थित रेक्टममधून हात टाकून शेण काढून घ्यावे. शेण काढल्यानंतर व्यवस्थित सर्विस पकडून गन 45 अंश सेल्सिअस 45 अंश डिग्रीला टाकून सर्विसमध्ये पास करावी. तसेच सर्विसमध्ये पास केल्यानंतर सर्विसमध्ये गन पास केल्यानंतर पुढे बॉडी ऑफ युटरसमध्ये नेऊन गन पास करावी. तेथे स्पर्म अलगदरित्या सोडावे. अलगद सोडत सोडत गन वापस आणावी, कारण बॉडी ऑफ युटरसमध्ये सोडल्यानंतर दोन्ही हॉर्नमध्ये स्पर्म ॲब्झॉर्ब होऊन हॉर्नमध्ये जास्तीत जास्त उजव्या हॉर्नमध्ये गर्भ राहण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे बॉडी ऑफ युटरसमध्ये गन सोडून अलगदरित्या वापस आणावे. धन्यवाद.